हॅलो एवरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। कसे आहात तुम्ही सगळं? तर आजच्या व्हिडिओमध्ये एका दिवसात मी सगळी उरलेली क्लिनिंग करून दाखवणार आहे तुमच्यासोबत। म्हणजे एका दिवसात आपण बऱ्यापैकी क्लिनिंग करू शकतो। आणि मागच्या व्हिडिओमध्ये तर मी एका दिवसात बऱ्यापैकी क्लिनिंग केली होती। म्हणजे फार तर 2 दिवस लागतात क्लिनिंग करायला, त्याच्यापेक्षा जास्त दिवस लागू शकतात। जर तुमचं घर मोठं असेल किंवा तुमच्या घरात जास्त वस्तू असतील, तरी या दिवाळीला मी बऱ्यापैकी गोष्टी डिस्कार्ड केल्यात। माझा बेड, ड्रेसिंग टेबल, टेबल, तर त्या गोष्टी मी डिस्कार्ड केल्यात। त्यामुळे बरं झालं, मला क्लिनिंग करायला खूप सोपं पडलं। पण मी खूप उशीर केला, मला असं वाटतं। या गोष्टी जर मी आधी डिस्कार्ड केल्या असत्या ना, तर दिवाळीच्या आधी माझं बऱ्यापैकी घर क्लीन झालं असतं आणि माझी एवढी धावपळ नसती झाली। कारण काय ना, गेल्या आठवड्यामध्ये मी संडेला जो व्लॉग शेअर केला तुमच्यासोबत, म्हणजे संडेला मी क्लिनिंग केली होती, तर आधी सॅटर्डेला मी बेड भंगारवाल्याला दिला, मग त्याच्यानंतर आत्ता परत ड्रेसिंग टेबल आणि तो टेबल दिला, मग त्याच्यानंतर परत क्लिनिंग करायला लागते, त्याचं सामान दुसरीकडे थोडंसं ॲडजस्ट करायला लागतं, मग सगळ्या गोष्टींना वेळ लागतो। आणि आता कसं होते, क्लिनिंग करायला लागते, दिवाळीचा फराळ म्हणा किंवा अजून काही गोष्टी, शॉपिंग म्हणा, रोज मार्केटला जाऊन काय ना काय दिवाळीचं आणायला लागतं, आकाशकंदील, लाईटिंग वगैरे या सगळ्या गोष्टी। तर त्याच्यामुळे ना खूप धावपळ होते। त्यात व्हिडिओ एडिटिंग, व्हिडिओ टाकायचा, त्यात लक्ष्मीपूजन, वसुबारस, धनतेरस, त्याचे पण व्हिडिओ मला शूट करून टाकायचे। खूप धावपळ होती, म्हणजे काही प्लॅनिंग नसल्यामुळे ना थोडंसं हे होतं। पण ठीक आहे, नेक्स्ट इयरला मी आधीच क्लिनिंग करेन आणि जे काही व्हिडिओ आहेत ना, पूजेचे वगैरे, तर ते मी आधीच टाकेन। तर आत्ता मी क्लिनिंग आहे ना मेन डोरपासून चालू करते। म्हणजे बघा ना, आपल्याला लक्षात पण येत नाही कुठल्या कुठे धूळ जाऊन बसते। जो आमचा दरवाजा आहे ना, त्याचा जो बंद उघडायचं जी साईड आहे ना, त्याच्या आतमध्ये सुद्धा जाळ्या लागल्या होत्या, मी त्या दिवशी बघितल्याच नाहीत। मग त्या जाळ्या काढल्या, तोरण धुवायला टाकलं आणि बाहेरच्या पण जाळ्या काढून घेतल्या आणि डोर दोन्ही साईडने मी पुसून घेतल्या। आज मी माझं जे उरलेलं काम आहे ना, म्हणजे डोर क्लीन करायचं होतं, कपाट बाहेरून पुसायचं होतं, खिडक्या पुसायच्या होत्या, बाथरूमच्या ज्या स्टाईल्स आहेत ना, तर त्या पुसायच्या होत्या, तर बऱ्यापैकी क्लिनिंग करायची होती। आणि दिवाळीमध्ये म्हणजे ही सगळी क्लिनिंग केली ना की मग जरा छान वाटतं। असं खूप मोठा सण असतो दिवाळीचा, तर त्यामुळे क्लिनिंग, म्हणजे आता दसऱ्यामध्ये केली आहे पण ही सगळी क्लिनिंग केली नाही आहे। खिडक्या वगैरे, डोर वगैरे एवढं पुसलं होतं पण परत धूळ बसलेच। पण आपण डीपमध्ये क्लिनिंग करतो दिवाळी असल्यामुळं, तरी मी आदल्या आठवड्यात बऱ्यापैकी क्लिनिंग करून ठेवली होती। म्हणजे कपाट आवरून ठेवलं होतं, इस्त्री वगैरे केले होते आणि कपड्यांना, आणि परत दळण वगैरे करून ठेवलं होतं, त्यामुळे आत्ता मला बरं पडते। आणि जे काही फराळाचं सामान होतं ना, ते मी आधीच आणून ठेवलं होतं, तर त्यामुळे मला बरं पडलं। पण तरी पण थोडीफार माझी धावपळ होती। आज परत मला मार्केटला जायचं आहे पोरीसाठी कपडे वगैरे आणायला, आणि तिचा बड्डे नेमका लक्ष्मीपूजन दिवशी आहे, त्यामुळे तर खूपच धावपळ होते माझी। तिच्यासाठी सगळी शॉपिंग करायची आहे आणि प्लस घरातलं क्लिनिंग, मार्केटला इतकी गर्दी आहे ना मार्केटला, बापरे, पाय ठेवायला पण जागा नाही एवढी गर्दी आहे। हा जो बॉक्स दिसतो ना, तर तो मी ड्रॉवरचा सेट मागवला आहे, त्याचा मिनी व्लॉग मी आजच माझ्या चॅनलवरती शेअर केला आहे। तर आता मला मशीन पण क्लीन करायचे बाहेरून। मशीनचं कवर तर मी ऑलरेडी धुतलंच होतं, पण त्याच्या साईडचं किंवा खाली जो कचरा आहे ना, वरच्या साईडने पण मशीन मला ना स्वच्छ पुसून घ्यायचं आहे। म्हणजे दिवाळीसाठी मला एकूण एक कोणा ना क्लीन करून घ्यायचं आहे। दसऱ्यामध्ये मी सगळं कपाट वगैरे हलवलं होतं, त्याच्या पाठीमागचं वगैरे क्लीन केलं होतं, त्यामुळे मी आत्ता कपाट वगैरे काय हलवणार नाही। ऑलरेडी ते आत्ताच ठेवलं आहे आम्ही 15 दिवसापूर्वी, तर त्यामुळे ते तसंच ठेवलं आणि बाकीचं क्लिनिंग करणार। म्हणजे एकूण एक कोणा मला क्लीन करायचा दिवाळीसाठी। तर मी मशीन पण पुसून घेते सगळं, त्याच्यावरती थोडीफार धूळ बसली होती म्हणलं, आणि त्याचे जे आतमधले पार्ट आहेत ना, तर ते सुद्धा मी वॉश करायला टाकलेत आणि आज मी बाथरूम पण क्लीन करणार आहे।
आणि मशीनचं कवर आहे ना ते सुद्धा मी ऑनलाईनच मागवले 198 रुपयाला का काहीतरी भेटले मला ते, पण खूप छान आहे त्याची क्वालिटी पण आणि एकदम सॉफ्ट आहे असं, म्हणजे आपले पडद्यांचं कसं कपडा असतो कर्टनचा तर तसाच आहे आणि खूप छान आहे, पटकन मशीनला घालता येतं आणि पटकन काढून आहे ना आपण वॉशसुद्धा करू शकतो, त्यामुळे छान लागले कवर मशीनचं. मशीनचं कवरसुद्धा मला घ्यायचं होतं कारण मशीनवरती ना धूळ पडते आणि माझं जे मशीन आहे ना तर ते थोडंसं डार्क ग्रे कलरमध्ये जातं, तर त्यामुळे मग त्याला पण मी कवर मागवलं होतं मध्ये. आणि माझ्या जे खिडक्या होत्या तर त्या पुसायच्या राहिल्या होत्या, संडेला मी बाहेरच्या साईडनं पुसलं होतं पण आहे ना नंतर खूप मोठा पाऊस आला त्यामुळे ते कुंड्यातली माती वगैरे त्याची सगळी खिडक्यांवरती आली होती, त्याचे छोटे छोटे डॉट्स होते खिडक्यांवरती बाहेरच्या साईडने, आतमधल्या साईडने पण थोडीशी धूळ होती, तर त्यामुळे म्हणलं क्लीन करून घ्यावं कारण त्या दिवशी फक्त मी डस्टिंग केली होती, मग ती धूळ सगळी खिडक्यांवरती दरवाजांवरती काचांवरती तर ते येणार आहे. माझं ड्रेसिंग टेबल आत्ता सध्या तरी आहे आणि मी संडेला ते परत डिस्कट करणार आहे. मी ते भंगारवाल्याला सांगितलं आहे, त्यांचा नंबर पण घेतला आहे की तुम्ही घेऊन जावा. इथले जे भंगारवाले असतात ना तर ते फक्त ना म्हणजे असं लोखंड किंवा प्लॅस्टिक घेतात, पण जे लाकडी गोष्टी असतात ना तर ते घेतच नाहीत पटकन. त्यांना असं सांगायला लागतं की घेऊन जावा फक्त, काय पैसे वगैरे देऊ नका तर मग घेऊन जातात, अदरवाईज पैसे बोललं ना तर ते मग घेत नाहीत. मग इथले जवळचे आहेत मग त्यांनी नशीब घेऊन गेलं, कारण ना खूप असं घर भरल्यासारखं होतं आहे. आणि काय होतं माहिती का, मी ती जरी क्लिनिंग केली ना तरी घरात पसारा 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 वाटतो आहे तो ड्रेसिंग टेबल आणि टेबलमुळे, त्यामुळे मग तो डिस्कार्ड केला. आणि इतकं छान घर वाटते ना, नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्की दाखवेन डिस्कार्ड केल्यानंतर. नंतर मी आली बाथरूममध्ये आणि हा जो सेक्शन असतो ना माझा तर तो नेहमी भरगतचा असतो, माझे मिस्टर नेहमी म्हणतात ह्याच्यामध्ये तू माझे फक्त 2 ते 3 हजार ह्याच्यामध्येच घालवत असतेस या क्लिनिंगच्या प्रोडक्टमध्ये. पण ना जेव्हा मी क्लिनिंग करते ना तेव्हा मला हे प्रोडक्ट लागतात, म्हणजे लागतातच, आणि ते नसतील ना तर मला क्लिनिंग केल्यासारखे वाटतच नाही. माझं नॉर्मल हँडवॉश किंवा हार्पिक वगैरे अशाच गोष्टी असतात, लिक्विड डेटॉल वगैरे किंवा कम्फर्ट अशाच गोष्टी असतात आणि या डिमांडमध्ये स्वस्त मिळतात म्हणून मी ह्याच्या मोठ्या मोठ्या बॉटल घेते. पण माझ्या मिस्टरांना वाटतं की मी ह्याच्यामध्ये जास्त पैसे इन्व्हेस्ट करते, हे वेस्ट ऑफ मनी आहे, पण मला ह्या गोष्टी लागतात तर मी घेतेच या गोष्टी. आणि नंतर आहे ना मी स्टाईल क्लीन करणार आहे. आणि जेव्हा तुम्ही स्टाईल क्लीन करता ना बाथरूमच्या किंवा दुसऱ्या कुठल्या टॉयलेटमधल्या, तर आहे ना तुम्ही रेड कलरचा हार्पिक यूज करा बाथरूमसाठी आणि स्पेशली स्टाईलसाठी, खूप छान निघतात, एकदम चकाचक निघतात. आणि तुम्ही ना कधी पण आहे ना हार्पिक यूज करताना ना, मी एक गोष्ट नोटीस केली जेव्हा मी गावाकडे असायचे ना तेव्हा काय काय बायका ना हार्पिक आहे ना डायरेक्ट आहे ना ब्रश घेतात आणि असं हातानेच घासतात, म्हणजे ते हार्पिक आहे ना हाताला लागतं त्यांच्या, तर तुम्ही असं करू नका. हे ना एक ॲसिड टाईप असतं पण हे हाताला जर लागलं ना खूप त्रास होतो हाताला, इन्फेक्शनसुद्धा होऊ शकतं, म्हणजे एक ॲसिड टाईपच असतं ह्याच्यामध्ये, खूप केमिकल वगैरे असतात, क्लिनिंगचं खूप म्हणजे स्ट्रॉंग असतं हे लिक्विड, तर त्यामुळे ना तुम्ही अशा प्रकारचा खराटा जो असतो ना प्लॅस्टिकचा तर त्याने क्लीन करा, हाताला अजिबात लावू नका. लाल हार्पिक पण बाथरूमचं किंवा तुम्ही स्टाईल धुता, आणि जे ब्ल्यू कलरचं टॉयलेटचं असतं ना तेसुद्धा अजिबात, हे आपल्याला हातांना लागतं का म्हणे, खूप असं काळजी घेऊन क्लीन करायला लागतं. काय काय लेडीजला मी गावाकडे असं बघितलं होतं की हाताला डायरेक्ट लागतं त्यांच्या, म्हणजे ब्रशने जे आपण अशा प्रकारचे कपडे धुवायचे असतात ना तर त्याने ते बाथरूम वगैरे क्लीन करतात, तर असं करू नका, काळजी घेऊन क्लीन करा हार्पिकच्या बाबतीत स्पेशली. मी झाडूसुद्धा क्लीन केला आणि माझं बाथरूम पण इतकं छान चकाचक दिसत होतं ना, मस्त असं मिररसारखं चमकत होतं. नंतर मी कपडे चेंज केले कारण बाथरूम धुवून सगळं ओली झाली होती, मी झाडू पण क्लीन केला स्पेशली, झाडू मला क्लीन करायचा होता म्हणजे त्याच्यावरती खूप धूळ बसली होती म्हणजे जाळ्या वगैरे काढल्यामुळं, आणि दिवाळीसाठी ते क्लीन करायचं होतं. नवीन एक झाडू मला घ्यायचं आहे लक्ष्मीपूजनसाठी, तर मी तो नंतर घेईन मार्केटमध्ये गेल्यावर. आज मला मार्केटमध्ये सुद्धा जायचं आहे कारण परीसाठी बड्डेला दिवाळीसाठी कपडे घ्यायचे आहे, तिला सँडल घ्यायचं आहे, खूप सारे तिची लिस्ट बनवली आहे तिने, पिंक कलरचा सँडल, पिंक कलरचा ड्रेस, पिंक कलरचा हेअरबेल्ट, असं सगळं घ्यायचं आहे तिला. तर म्हणलं तोपर्यंत मी किचन पण आवरून घेते. खरं तर मी किचन आवरणार नव्हते पण नंतर म्हणलं एवढी आपण क्लिनिंग केली थोड्यासाठी कशाला हे करायचं. आणि नेहमी माझं मग असं ठरवून आहे ना मी परत किचनमध्ये येते आणि क्लिनिंग करते. माझे मिस्टर बोलतात काय तू महिन्याला हे सतत क्लीन करते, पण खरंच ह्याच्यावरती खूप धूळ बसलेली असते, तर त्यामुळे मला हे क्लीन करावं लागतं. एवढं काही वेळ लागत नाही, अर्धा ते एक तासात क्लीन होतं. आणि मी आज काहीच क्लीन करणार नाही आहे, फक्त मी हे रॅक येणार डेटॉलच्या पाण्याने पुसून घेणार आहे. आणि जे काही भरण्या आहेत माझ्याकडे म्हणजे
तर त्या प्लास्टिकच्या तर फक्त वरून वॉश करणार आहे. अर्धा एक तासात क्लिनिंग होईल माझी. तर इन फ्युचरमध्ये ना मी म्हणजे कधी करेन मला सांगता येत नाही. मी 2-3 महिन्यातसुद्धा करेन किंवा जेव्हा माझं घर होईल ना तेव्हासुद्धा करेन. तर आहे ना मी हे जे माझं रॅक आहे त्याला ना असं रिप्लेस करून मी ना माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे की ना असं कबटसारखं एक असतं, जसं ट्रॉल्या असतात ना त्या टाईपमध्येच असतं, पण कबटसारखं आपलं जसं कपड्यांचं कपाट असतं ना, जसं लाकडी कपाट मी माझ्या एका फ्रेंडकडे बघितलं आहे. त्याचं व्हिडिओ ना मी इथे साईडला देईन तुम्हाला जर शक्य झालं तर, किंवा एका मिनी ब्लॉगमध्ये नक्की देईन. मी ते बघितलं, मला इतकं आवडलं ना, म्हणजे 10,000 त्यांनी बनवून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये सगळी भांडी मावतात, सगळी A to Z डब्बे वगैरे सगळं मावतं. तर ते माझे इतकं मनात बसलं आहे ना, म्हणजे क्लिनिंग करायचं झंझटच नाही, डायरेक्ट कबटसारखं आहे छोटूसंच. म्हणजे माझ्या रॅकची जेवढी रुंदी आहे आणि जेवढी उंची आहे, कदाचित त्याच्यापेक्षा थोडंसं मोठं असेल उंचीला, पण रुंदीला एवढंच. आणि त्याच्यामध्ये असे सेक्शन होते कबटसारखे, असे आपल्या कपाटात कसे असतात तसे. तर इतकं मला आवडलं आहे ना ते. मी माझ्या मिस्टरांकडनं ना जेव्हा माझं स्वतःचं घर होईल किंवा जर माझ्याकडे सेव्हिंग करून जर मी पैसे जमवले ना तर मी नक्की घेणार आहे. म्हणजे हे माझं महिन्याचं क्लिनिंग करायचं झंझटच संपेल. आणि माझं जे काही भांडे आहेत ना, म्हणजे हे डब्बे म्हणा, हे सगळं रॅग किंवा म्हणजे थोडेसे अजून भांडे आहेत जे मी आतमध्ये ठेवलेत, तर ते सुद्धा ह्याच्यामध्ये एका ह्याच्यामध्ये राहून जातील. तर तुमच्याकडे पण अशी काय आयडिया असेल ना तर मला नक्की शेअर करा. तर आता मी हे सगळं क्लीन केलं, भांडी वगैरे जी वॉश केलेली ती लावली. तर असा खूप बिझी दिवस होता आजचा. अजून एक क्लिनिंगचा व्लॉग मी तुमच्यासोबत नक्की पुढे शेअर करेन. हा व्लॉग मला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.